उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपूरच्या रवी भवन इथे बैठक झाली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय एकमतानं झाला. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतल्या पक्षांची पत्रकार परिषद पार पडली. शेतकरी आत्महत्या, कृषी कर्जमाफी, नुकसान भरपाई, उद्योगधंदे यासह विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करण्यात येणार आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडींना वेग आला. विधिमंडळ परिसरात असलेल्या क्रमांक 3 राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय कोणत्या गटाला मिळणार यावर विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र क्रमांक 3 कार्यालय अजित पवार गटालाच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर शरद पवार गटाला इतर ठिकाणी कार्यालय दिलं जाणार आहे. गुरुवारपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनात संविधानाची कुठलीही पायमल्ली होणार नाही अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली. संविधानाचा आदर ठेवून कामकाज करणार असून अधिवेशनाच्या काळात आमदार अपात्रतेची सुनावणी सुद्धा होणार असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीला घेरण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षांच्याकडून मोठे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर राज्यातील विविध प्रश्न मांडण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनवर संशय घेणं म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे. 2019 तुमचे खासदार निवडून आल्यानंतर तेव्हा का नाही असा संशय घेतला असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. इंडिया आघाडीनं पराभव मान्य करून जनतेनं त्यांना नाकारलंय हे मान्य करावं असा टोलाही त्यांनी लगावला. अनिल देशमुख यांचे दिवस संपले असून आता त्यांची ही अखेरची निवडणूक आहे. त्यांचं राजकारण आता संपलंय अशी घणाघाती टीका मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. तसंच शरद पवार गटाचे आमदार कार्यालयात आले तर त्यांना चहा नाश्ता देऊ, ते सर्व आमदार लवकरच आमच्या गटात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गणेश मंडळासारखे अजितदादा मित्रमंडळ आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी घरवापसी होईल असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेची सांगता 12 डिसेंबर रोजी नागपुरात होणार असून यावेळेला शरद पवार हे उपस्थित असतील आणि एक जाहीर सभा घेतील असंही त्यांनी म्हटलंय. सरकार कदम यांना कामं काढायची आहेत त्यामुळे ते तिकडे गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे. महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष याच सरकारकडे येणार आहेत. आरक्षणावर मार्ग निघाला पाहिजे. अजितदादा मित्रमंडळ आहे तसं गणेश मित्रमंडळ आहे असंही त्यांनी म्हटलं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांसाठी काही अफवा काही जण पसरवत आहेत असा दावा केला. झोपडीतला माणूस हा घरात गेला पाहिजे हा बाळासाहेबांचा संकल्प होता, मात्र झोपडपट्टीतला मतदार हा तिथेच राहिला पाहिजे ही काँग्रेसची प्रवृत्ती होती अशी टीका त्यांनी केली. राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखे पाटील यांना राजकीय विरोध सुरू केला आहे. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघाकडे वळवला असून कोल्हे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्यासमवेत विविध विकास कामांचं भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे यांच्या विरोधात काळे यांना राजकीय बळ द्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे सरकारला खरमरीत पत्र लिहित त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नियमबाह्य बढत्या आणि बदल्या आरोग्य विभागातला चिंतेचा विषय असं त्यांनी नमूद केलं. तसंच यासाठी तानाजी सावंत जबाबदार आहेत असंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली. राऊत यांच्या प्रत्येक मुद्द्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असंही त्यांनी नमूद केलं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात अवकाळी पावसानं हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं. यानंतर दाट धुक्यानं उरलं सुरलं पीक सुद्धा जळून गेलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 10 एकर हरभऱ्यावर चक्क ट्रॅक्टर फिरवला.
वर्ध्यामध्ये पावसाळी वातावरणाने बाजार समितीमध्ये शेतमालावर परिणाम झालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह धानाची आवक मंदावली आहे. शेतकऱ्याच्या उसाला समृद्धी साखर कारखान्याचा यंदाही उच्चांकी दर मिळाला. यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिला हप्ता 2800 रुपये मेट्रिक टन इतका जाहीर करण्यात आलाय. अहमदनगरच्या निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागासाठी सोडलेलं पाणी अनेक गावात पोहोचल्यानंतर जलपूजन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातल्या खडके वाके या गावात पाणी पोहोचलं. यानंतर विखे पाटील यांनी जलपूजन केलं. भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा लावण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोकण दौऱ्यावर केली होती. या निर्णयाचं पिंपरी चिंचवड भाजपनं पदयात्रा काढून मोठं स्वागत केलं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील ढोकसाळमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात 40 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. स्थानिक आमदार नारायण कुचे यांच्या दबावामुळे कारवाई टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलंय. यावेळेला रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. उल्हासनगरच्या नामांकित आरकेटी कॉलेजच्या प्राध्यापकांनी रस्त्यावर उतरत आपल्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केलं. गेल्या 4 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. दुष्काळी बीड जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी 1 लाख रुपयांचा खर्च करणाऱ्या शासनाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय. माजलगावच्या तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत भीक मागो आंदोलन करण्यात आलं. दुष्काळाच्या बद्दल कोणती उपाययोजना न केल्याच्या निषेधार्थ बोंबाबोंब करण्यात आली. तिकडे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर इथे कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बुलेटवरच्या 2 बाईकस्वारांचा मृत्यू झालाय तर कार उलटली त्यामुळे कारचा चालक गंभीररित्या जखमी झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अभिवादन पदयात्रा काढण्यात आली. यावेळेला शेकडो नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा 111.93% अतिरिक्त संपत्ती सापडली. त्यांच्याकडे 5.85 कोटी रुपयांपेक्षा अधिक आपसंपदा असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड मालेगाव आणि येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागात महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. येवल्यामध्ये मुक्तीभूमीवर विविध संघटनांच्यातर्फे धम्मवंदना हिरदान अन्नदान यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या पानगावच्या चैत्य स्मारकात महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादनासाठी अनुयायांचा मोठा जनसागर उसळला. सकाळी पंचशील ध्वजारोहणाच्या नंतर सामूहिक बुद्धवंदना झाली आणि अभिवादनासाठी अनुयायांनी मोठ्या रांगा लावल्या. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं. आंबेडकरच्या इंटरनॅशनल बुक सेंटरमध्ये पुस्तक वाचायला किंवा विकत घ्यायला जायचंय. याच ठिकाणी जाऊन मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अकोला महापालिकेतील अशोक वाटिका इथे आंबेडकरी अनुयायी एकत्र जमले. हजारोंच्या संख्येनं या सगळ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटल्याचं पाहायला मिळालं. शहरातील साने गुरुजी उद्यानातील आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सर्वच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत, त्यामुळे मराठा समाजच शिल्लक राहणार नाही असं परखड मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. मागासवर्गीय आयोग आता मराठा आयोग झाला आहे, जात पडताळणी करताना सुद्धा दादागिरी केली जाईल असा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला सरसकट आरक्षण पाहिजे, ओबीसीतून आरक्षण देण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला. हैदराबादला गेलेली शिंदे समिती चांगलं काम करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण निश्चितपणे देतील असा विश्वास आपल्याला असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. हिंगोलीच्या दिग्रस कराळे या गावच्या परिसरात 110 एकर जमिनीवर गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांच्याकडून तशी व्यवस्था करण्यात येते. लाखो ग्रामस्थांनी 31 क्विंटल गव्हाच्या पिठापासून पुऱ्या आणि ठेचा बनवला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या पूर्वी विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याची मागणी होती. नांदगावात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आणि मदतनीसांनी उपोषण सुरू केलंय. मानधनात वाढ यासह विविध प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. चिपळूणच्या सावर्डेत कातभट्टीच्या प्रदूषित पाण्यामुळे नदी आणि विहिरीचं पाणी हे काळबंडलंय. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांना घेराव घालत कठोर कारवाईची मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं प्रस्थापित नेत्यांनी बळकावलेली सरकारी जमीन पुन्हा ताब्यात घ्यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. ही जागा सरकार जमा करावी आणि अतिक्रमण काढून टाकावं असा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला असताना सुद्धा प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप केला जातोय. भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे शेतकऱ्यांचं भान हरपलं, कारण त्यांचं धान पूर्णपणे भिजून गेलं, त्याचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.